आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार ते मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्यूशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। वेलकम टू डाउटनॅट। क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोड्यूस युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय? सेम मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन एव्हरीवेअर, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड। सेम मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड। मग आपल्याला खाली ऑप्शन दिले, त्याच्यामधून विच ऑफ द फॉलोइंग प्रोड्यूस, याच्यामधून कोणते चार्ज आहे ते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतात? तर इलेक्ट्रिक फील्ड कॅन बी मेड युनिफॉर्मली बिटवीन पॅरलल प्लेट, म्हणजेच ज्या टू पॅरलल प्लेट आहे, सपोज ही एक प्लेट आणि ही एक प्लेट आहे, ही आहे प्लस आणि ही आहे मायनस, ह्या दोन पॅरलल प्लेट आहे, टू पॅरलल प्लेट ऑफ कॅपेसिटर, इफ द प्लेट्स आर सेपरेटेड बाय अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स, ह्या ज्या प्लेट आहे यांना आपण सेपरेट केलं व्हेरी स्मॉल डिस्टन्स, ते डिस्टन्स असेल, त्यांना जर सेपरेट केलं आपण तर डिस्टन्स बिटवीन द प्लेट मस्ट बी स्मॉल, म्हणजेच कम्पेअर टू द साईज ऑफ पॅरलल प्लेट, म्हणजेच पॅरलल प्लेटपेक्षा स्मॉल साईज असेल त्या दोन प्लेटमधील डिस्टन्सची, म्हणजेच टू पॅरलल प्लेट्स आर प्रोड्यूस युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड। ऑप्शन सी हा करेक्ट आहे, टू पॅरलल प्लेट। टू पॅरलल प्लेट प्रोड्यूस युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड। थँक्यू।